पारंपरिक पद्धतीने रेसिपी पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनही दाबा। हाय फ्रेंड्स, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण चॉकलेट बेस कसा तयार करायचं ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एका पातेलीमध्ये चॉकलेट रेडीमेड प्रीमिक्स घेतलेला आहे। तर हाफ कप माझा 240 ml आहे, म्हणून एक कप पाणी थोडंसं वरती घेतलेलं आहे। तर आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून बॅटर तयार करून घ्यायचा आहे, आणि बॅटर एकाच दिशेने फेटायचा आहे म्हणजे केक छान प्रकारे फुगतो। येथे तुम्ही बॅटर तयार करण्यासाठी पातेल्याऐवजी बाऊलचाही वापर करू शकता, पण मी पातेल्याचा वापर केलेला आहे। त्यामध्ये 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। तेल टाकल्यानंतर आणखी एकदा आपल्याला बॅटर फेटून घ्यायचं आहे। एकाच दिशेने बॅटर फेटायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे छान केक फुगतो आणि केक फुगण्यास ही मदत होते। अशा प्रकारे त्यामध्ये 2-3 थेंब चॉकलेट इसेन्स टाकायचा आहे, टेस्ट छान येते केकला। आणि पुन्हा फेटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता आपलं बॅटर तयार झालेलं आहे, त्याची कन्सिस्टी अशा प्रकारे आहे, जास्त पातळही आणि जास्त घट्टही नाही। तर इथं मी टीन घेतलेला आहे, याच्यामध्ये 1/2 किलोचा केक तयार होतो। चौकोनी टीन आहे, त्याला झोरॉक्स पेपर लावून घेतला आहे, तेल लावून घेतलेलं, त्याच्यामध्ये आपण बॅटर टाकून घेऊया। तुम्ही झोरॉक्स पेपरऐवजी बटर पेपरही वापरू शकता। तर 2-3 वेळेस टॅप करून घ्यायचं आहे, मग त्याच्यामधले हेअर्स बबल निघून जातात, एकसारखा केक फुगतो। 10 मिनिट मी ही पातेलं प्रीहीट करून घेतलेलं आहे गॅसवर, त्यामध्ये एक प्लेट ठेवून घेतलेली आहे, आणि ही टीन ठेवून देऊया आणि झाकण ठेवून 25 मिनटं आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे कमी गॅसवर। तर 25 मिनटं झालेले आहेत, केक बेक झालेला आहे। तर आपण टूथपिकनी पाहूया केक बेक झाला आहे का नाही ते। टूथपिक क्लीन निघली की समजायचं केक बेक झाला आहे। तर छान प्रकारे केक आपला बेक झालेला आहे। तर आत्ता गॅस बंद केलेला आहे, थंड होऊन देऊया केक। तर केक पूर्णपणे थंड झालेला आहे, तर आपण बतईच्या साह्याने त्याच्या कडा सैल करून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान प्रकारे केक निघतो। आणि थंड झाल्यानंतरच केक कधी पण काढायचा असतो, म्हणजे छान निघतो, मोडतही नाही। तर अशा प्रकारे केक काढून घेत आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा। तर आपला हा चॉकलेट केक बेस तयार आहे, तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये। बाय।